माझ्याकडे सगळ्यांनी राजीनामे द्या, मला बदल करायचे आहेत. पवारांच्या बारामतीत अजितदादा गरजले. लोकसभा निवडणुकीतील पराभव राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांच्या चांगला जिव्हारी लागलाय. त्यात बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभव पत्करावा लागल्याने अजित पवारांवर नामुष्कीची वेळ आली. अगोदर मुलाचा पराभव, नंतर पत्नीचा पराभव झाल्याने अजित पवारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे निवडून आल्याने थोडीशी इज्जत राखली, अशा शब्दात अजित पवारांनी जाहीर भाषणात लोकसभेतील पराभवाची खंत बोलून दाखवली. त्यानंतर आता बारामतीत दौऱ्यावर आलेल्या दादांकडून बारामतीकरांनाही त्याचा जाब विचारला जात आहे. पवारांचं होमग्राऊंड असणाऱ्या बारामतीमधल्या वृंदावन गार्डन येथे कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची खंत बोलून दाखवताना चक्क माझ्याकडे सगळ्यांनी राजीनामे द्यावेत असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. मागे काय झालं त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. मार कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. मी 9 तारखेपासून राज्याचा दौरा करतो आहे. मी राज्याचा दौरा करत असताना माझं घरही मला सांभाळावं लागेल. लोकसभेला अनेक बूथवर आपण कमी पडलो. जे झालं त्याला मी जबाबदार आहे. मला संघटनेत बदल करायचे आहे, त्यामुळे माझ्याकडे सगळ्यांनी राजीनामे द्या, अशा शब्दात अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांना दम भरला आहे. शहर, ग्रामीण, महिला सगळ्या सेलच्या लोकांनी सगळ्यांनी मला राजीनामे द्यावेत. मी पुढं बघू काय करायचं. ते लोक म्हणतात त्यात तेल ओतण्याचं काम केलं. आपल्या स्टेजवर बसायचं आणि मागे वेगळं बोलायचं. माझं काटेवाडी प्लसमध्ये गेलं आहे म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे, असंही अजित पवारांनी कार्यकर्ता मेळाव्यात सुनावलेलं आहे. मला संघटनेमधल्या सरकारला सांगायचं आहे की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या विधानसभा पुरतं मी बोलतो, बाकीच्या ठिकाणी मी त्या त्या भागामध्ये गेल्यानंतर माझी भूमिका मांडली. पण ज्या ज्या बूथवर आपण कमी पडलो, अनेक बूथवर आपण कमी पडलो, शहरी भागात आहे, ग्रामीण भागात आहे, मी मगाशी सांगितलं त्याला मी जबाबदार आहे. पण इथं बूथ कमिटीचा जो अध्यक्ष आणि ती कमिटी होती ते पण कुठेतरी कमी पडले. त्याच्यामुळं काही भागामध्ये बूथ कमिट्या ज्या बदलाव्या लागणार आहेत ती जबाबदारी कशा पद्धतीने घेणार. मला थोडेसे काही वेगळ्या पद्धतीचे बदल संघटनेमध्ये देखील करायचे. त्याकरता जेवढे संघटनेचे पदाधिकारी आहेत, सेलचे प्रमुख आहेत, त्या सगळ्यांनी माझ्याकडे राजीनामे द्यावे सगळे. म्हणजे शहरातले पदाधिकारी असतील, ग्रामीण भागातले पदाधिकारी असतील, महिला असतील, युवती असतील, वेगवेगळे सेल असतील, त्या सगळ्यांनी द्यावे. त्याच्यामध्ये नंतर पुन्हा कुणाला त्याच्यावर नेमायचं ते मी त्या ठिकाणी ठरवेन. त्याच्या संदर्भामध्ये अनेक वर्ष तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व केल्यामुळं मला आज इकडं निघूनपासून काठेवाडीपर्यंत, सांगलीपासून कराडवाडीपर्यंत, वडाळेपर्यंत सगळीकडची थोडी बहुत माहिती आहे. आणि त्या प्रकारे मी ताकदीने त्याच्यावरती पुढची पाहू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.